Very nice morning, all of you. Welcome back to my channel, that is More English, which I have created for the learners of English. And I have today a new topic or the fresh topic for discussion. I would like to discuss that, but before that, subscribe my channel in order to get the notifications of my newly and very fresh uploaded videos to you. For that, you have to press the bell icon. Yes, in one of the videos I have discussed with you how to draft a speech, and this is the last activity from our in our activity sheet. Last but one is there, and that is interview questions. As upon acha video madun interview questions hi je activity aplyala dili jate, इट इज फॉर 4 मार्क्स. सगळ्यात शेवटी जो आपल्याला आतापर्यंत आलेला जो भाग आहे ऍक्टिव्हिटी शीटमध्ये किंवा क्वेश्चन पेपरमध्ये, दॅट इज इंटरव्ह्यू क्वेश्चन्स अँड स्पीच ड्राफ्टिंग, त्यातला एका भागाला आपण या आधीच्या एका व्हिडिओमध्ये टच केलेला आहे. तुम्ही जर तो बघितला नसेल तर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ते व्हिडिओज आणखी वेगवेगळ्या विषयावरचे बघायला मिळतील. एनिवेज, इंटरव्ह्यू. Have you subscribed my channel? Okay. Why have you subscribed? Okay. Do you like my videos? Okay. Have you commented on videos? My videos? Why? I think these are the questions. Just I'm taking your interview by asking these questions. मी आता जे काही प्रश्न तुम्हाला विचारले, माझं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं का, तुम्हाला ते तुम्ही ते लाईक करता का, तुम्ही शेअर करता का इतरांना, किंवा कमेंट करता का करता, ते हे जे प्रश्न काही विचारले, तुमची मुलाखत घेण्याचा माझा इथं हेतू होता या प्रश्नांच्या पाठीमागे. असंच आपण आपल्या सगळ्यांना माहिती आहे, वी वॉच द इंटरव्ह्यूज ऑन टेलिव्हिजन ऑर वी लिसन द इंटरव्ह्यूज ऑन रेडिओ. ॲज we have, you know, the great source of media, and through the media we observe the interviews. आपण मोठ्या मोठ्या लोकांचे इंटरव्ह्यूज बघत असतो. इंटरव्ह्यू घेणारी व्यक्ती सुद्धा तेवढ्याच ताकदीची असते. आता इथं प्रश्न असा आहे, तुम्हाला कल्पना करायची की यू आर इंटरव्ह्यूअर, तुम्ही इंटरव्ह्यू घेणार आहात. इमॅजिन करायचं, मे बी यू आर द जर्नलिस्ट, मे बी यू आर you know what we say, that radio jockey. Imagine RJ, we can say RJ or VJ, you can say. Asa tumhi ahat kiwa ekada channel che patrakar ahat, ashi kalpana karun apan te ha interviews ghyaycha. Ta ha interview ghet astana aplyala exactly ulat kaam karayche. Ma kay karayche tar apan आधी जो क्वेश्चन पेपर किंवा ॲक्टिव्हिटी शीट आपल्याला येते ह्याच्यामध्ये आपण काय करतो, प्रश्नांची उत्तरं लिहायचं काम करतो. इथं आपण काय काम करायचं आहे, प्रश्नच तयार करायचे, उत्तर म्हणून प्रश्नच लिहायचं. हे लक्षात ठेवा, म्हणजे आपला जो मेंटल सेटअप आहे तो आपल्याला बदलायला लागतो की आपल्याला इथं उत्तर म्हणून काय सप्लाय करायचं आहे, काय प्रोव्हाइड करायचं आहे, तर ते क्वेश्चन्स द्यायचे. 8 प्रश्नांचा सेट तुम्हाला करावा लागतो. मी तुम्हाला गाईड करतो इथे की तुम्ही 10 ते 11 क्वेश्चन्स करून ठेवा. ओके, काही कॉमन क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला मी सांगणार आहे, पण त्याच्या आधी हा कंपल्सरी क्वेश्चन आहे, देर इज नो ऑप्शन फॉर इट, इट इज गोइंग टू कॅरी 4 मार्क्स. 4 मार्कांचा हा प्रश्न आहे. आपण इंटरव्ह्यू क्वेश्चन्स जे आहेत त्या तिथं थोडक्यात आपण एक क्वेश्चनचा सेट तयार करणार आहोत. इथं फक्त प्रश्न लिहायचे आहेत, ओनली क्वेश्चन्स, नो ॲन्सर्स, म्हणजे उत्तरं लिहायची नाही आहेत. तुम्ही जर का एखाद्या रेडिओ ची जर सिस्टम तुम्ही बघितली, रेडिओला एखाद्या व्यक्तीची मुलाखत घ्यायची असेल तर त्याला आधी प्रश्नावली पाठवली जाते, तशी प्रश्नावली आपल्याला तयार करायची, लक्षात घ्या. फक्त एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीची मुलाखत आपण घेतोय अशा प्रकारची कल्पना करायला लागते. येस, वी हॅव टू इमॅजिन दॅट आपण एका मोठ्या व्यक्तीची मुलाखत घेतोय. कदाचित तो अवॉर्ड विनर असतो, कदाचित तो एखाद्या स्पर्धेत त्याने टॉप केलेलं असतं, एखादा पॉलिटिशियन असेल, एखादा आर्टिस्ट असेल, एखादा क्रिकेटर असेल, एखादा स्पोर्ट्स पर्सन असेल, और एखादा यु नो फिल्म स्टार असेल, तर
मी माझ्या विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना माझ्या मी बऱ्याच वेळा सांगतोय की तुम्ही तुमच्या घरातून इंटरव्ह्यू सुरू करा. ऑलवेज आय गिव्ह दिस ॲक्टिव्हिटी, गेट द इंटरव्ह्यू ऑफ युअर मदर फर्स्ट, देन युअर फादर, देन युअर एल्डर ब्रदर ऑर सिस्टर, देन युअर टीचर. असे तुम्ही छोटे 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 इंटरव्ह्यू तुम्ही करत 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 यू कॅन गेट द मास्टरी ऑन धिस टॉपिक. ओके, रेडिओ टी व्ही किंवा वर्तमानपत्रातून आपण कित्येक वेळेला मुलाखती ह्या ऐकत असतो, वाचत असतो, पाहत असतो, आणि यावरून आपल्याला मला वाटते की ह्या इंटरव्ह्यू पाहण्याच्या, ऐकण्याच्या आणि बघण्याच्या सवयीचा आपल्याला या प्रश्नामध्ये वापर करून घेता येऊ शकतो. ओके, इंटरव्ह्यू क्वेश्चन्स तयार करत असतानाच्या काही टिप्स आहेत, तर त्या टिप्स आपण बघूया. ओके, तर त्याच्यातली पहिली जी टीप आहे ती महत्त्वाची आहे, फक्त प्रश्न लिहावेत, आपण उत्तरं लिहायची नाही. नंबर वन, राईट ओनली क्वेश्चन्स, नो ॲन्सर्स. नंबर टू, द प्रश्न जे आहेत ना, ते प्रश्न बहुतेक आपले जे 10-11 क्वेश्चन्स आपण लिहिणार आहे तर ते इन्फॉर्मेटिव्ह असावेत. द क्वेश्चन्स शुड बी इन्फॉर्मेटिव्ह. आता इन्फॉर्मेटिव्ह क्वेश्चन्स लिहिण्यासाठी आपल्या WH क्वेश्चन्स विचारायला लागतील. मी यापूर्वी म्हणजे जेव्हा जुनं सिलेबस होतं ना, तेव्हा माझ्या विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थ्यांना मी सांगायचो की तुम्हाला क्वेश्चनचं सॅम्पल तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये बघायला मिळते, कारण जे आपल्याला कंपोजिशनचं काम दिलं जातं ज्याच्यामध्ये एक पॅसेज त्याच्याखाली आपल्याला प्रश्न दिलेले असायचे, WH क्वेश्चन्स असायचे. पण आता हा पॅटर्न बदलला, त्यामुळे तुम्हाला सॅम्पल बघायला मिळणार नाही आहे. ओनली ॲक्टिव्हिटीज आर देअर, देर इज नो WH क्वेश्चन, आणि त्यामुळे तुम्ही त्याचं प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. तर हे लक्षात ठेवा, आपण येस नो क्वेश्चनचा मारा तिथं करायचा नाही आहे. काही व्हर्बल क्वेश्चन्स तुम्ही विचारू शकता, पण स्पेशली यू जस्ट फोकस ऑन इन्फॉर्मेटिव्ह क्वेश्चन. ओके, नंबर थ्री, आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की खास करून आपण तिथं WH क्वेश्चनचा विचार करायचा, तेच विचारावेत. चौथी टीप महत्त्वाची आहे, प्रश्नाचं पहिलं, तुम्ही जो प्रश्न लिहिणार त्याचं पहिलं अक्षर हे कॅपिटल काढा. खूप वेळा आपण घाईत असतो आणि आपण कसंही आपण स्क्रिबल करतो, आपल्याला 4-4 मार्क मिळवायचे असतील तर ते हे आपलं आपलं प्रेझेंटेशन हे फार महत्त्वाचं आहे. पहिलं अक्षर कॅपिटल असावं आणि न विसरता प्रश्नाच्या शेवटी क्वेश्चन मार्क म्हणजेच प्रश्नचिन्ह द्यायला पाहिजे. आपण विसरू नका अजिबात कुठल्याही परिस्थितीत, कारण आपण क्वेश्चन्स तयार करतो आहे. ओके, नंबर सिक्स, म्हणजे माझा अनुभव तसा आहे, यापूर्वी मी बघतो ना बऱ्याच वेळेला पेपर बघत असताना, तर ते क्वेश्चन मार्क घाईघाईने लिहिलेले नसतात, तर ते तुम्ही विसरू नका अजिबात. नंबर सिक्स, एकाखाली एक असे प्रश्न लिहावेत, 1-1 क्वेश्चन्स लिहायचे आहेत. काही वेळेला आपण क्वेश्चन अँड सब क्वेश्चन हे करावं लागतं, तर त्याचं सॅम्पल मी तुम्हाला देणार आहे, काही महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला मी सांगणार आहे. नंबर सेवन, सिम्पल क्वेश्चन्स सुरुवातीला लिहावेत, साधे. आणि हे सिम्पल क्वेश्चन्स लिहित असताना आपण नाव विचारायचं नाही त्या व्यक्तीला, व्हॉट इज युअर नेम. नो नो, जर त्याला आपण नाव विचारलं तर मग ती इंटरव्ह्यू घ्यायला आपण जे जाणार आहोत कसं काय मग आपण म्हणणार की ती व्यक्ती प्रसिद्ध आहे. नाव त्या व्यक्तीनं कमवलेलंच असतं म्हणून ते आपल्यापर्यंत पोचलेली असतात नावं, त्यामुळे पुन्हा तिथं नाव विचारून आपण आपल्या मुलाखतीची सुरुवात ह्या अशा पद्धतीची करू नये. ओके, त्यानंतरची टीप महत्त्वाची, आठवी, प्रेझेंटेशन आपलं खूप चांगलं आणि नीटनेटकं असावं. तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही लिहिलेले प्रश्न हे एक्झामिनर वाचत असतात आणि मग आपल्याला मार्क अलॉट करत असतात, त्यामुळे प्रेझेंटेशन हे एक्झामिनर इम्प्रेस होतील अशा प्रकारचं असावं. त्यानंतर आपण नंबर 9, ज्या व्यक्तीला आपण प्रश्न विचारतो आहोत त्या व्यक्तीच्या कार्यक्षेत्रावर प्रश्न विचारावेत, खूप महत्त्वाची टीप आहे. त्याचं जे फील्ड आहे त्याच्यावरती आपण प्रश्न विचारा. समजा एखादा क्रिकेटर असेल तर रिलेटेड क्वेश्चन्स टू द फील्ड ऑफ क्रिकेट आपण विचारावेत. एखादा आर्टिस्ट असेल तर आर्टिस्टच्या फील्डवरती आपल्याला त्याचे कुठलाही आर्टिस्ट, ॲक्टर असेल, डान्सर असेल, म्युझिशियन असेल, सिंगर असेल, तर त्याच्या फील्डवरती क्वेश्चन्स, त्याच्या फील्डशी रिलेटेड क्वेश्चन्स आपण विचारायचे. मग एखादं पॉलिटिशियन असेल तर ते पॉलिटिशी रिलेटेड, सोशल सर्व्हिस करणारे एखादी व्यक्ती असेल, सोशल वर्कर, तुम्ही त्याला त्या पद्धतीने प्रश्न विचारू शकता. तर मी आता इकडे माझ्याकडे एक 12वीचं क्वेश्चन पेपर आहे, 2020, येस, फेब्रुवारी 2020 क्वेश्चन पेपर आहे, आणि ह्याच्यामध्ये जो इंटरव्ह्यू विचारला आहे तो डायटिशियनचा विचारला. मी क्वेश्चन वाचून दाखवणार आहे, त्याआधी आपण 10वा जो आपला 10वी जी टीप आहे ती बघा. हा प्रश्न कंपल्सरी असतो, ऑप्शन नसतो, त्यामुळे तुम्हाला तो सोडवावा लागेल. अजून एक महत्त्वाची गाईडलाईन तुम्हाला द्यायची आहे, या क्वेश्चनची तयारी तुम्ही घरी करून जाऊ शकता, त्यामुळं प्री प्लॅनिंग आपलं असायला पाहिजे. क्वेश्चन्स कसे असू शकतात साधारण ते आपण बघायचे आहेत. आय विल राईट द क्वेश्चन्स ऑन द बोर्ड. ओके,
ओके सो आई हैव द क्वेश्चन पेपर ऑफ 2020 यू कैन जस्ट सी एंड हियर इज द क्वेश्चन और द एक्टिविटी इंटरव्यू क्वेश्चंस योर कॉलेज हैज इन आई रीड योर कॉलेज हैज इनवाइटेड अ डाइटिशियन ऑन द ओकेजन ऑफ वर्ल्ड हेल्थ डे इमेजिन यू आर द एडिटर ऑफ योर कॉलेज मैगजीन टेकिंग इंटरव्यू ऑफ द डाइटिशियन फ्रेम अ सेट ऑफ 8 to 10 क्वेश्चंस टू इंटरव्यू हिम और हर म्हणजे तुमच्या कॉलेजमध्ये तुम्ही कल्पना करायची अशी आहे की तुमच्या कॉलेजमध्ये वर्ल्ड हेल्थ डे जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने एका डायटिशियनला तुम्ही आहार तज्ज्ञ ज्याला म्हणतो आपण डायटिशियन मला वाटतं या वर्षी 2020 पेपरमध्ये डायटिशियन ह्या वर्डचं मीनिंग न कळल्यामुळे बऱ्याच लोकांनी हा इंटरव्ह्यू करताना त्यांना बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम आलाय मला ते प्रत्यक्ष भेटलेत ते विद्यार्थी आणि म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे तर अशी कल्पना करा की डायटिशियनला बोलवलंय वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन डेच्या ऑकेजनला आणि तुम्हाला तुम्ही कॉलेजच्या मॅगझिनचे एडिटर आहात संपादक आहात आणि तुम्हाला मुलाखत घ्यायची आहे त्या डायटिशियनची आहार तज्ज्ञाची ती असेल किंवा तो असेल डायटिशियन तर तुम्ही 8 ते 10 क्वेश्चन सेट करा म्हणून सांगितली तर डायटिशियनची जागा आपण एनी क्रिकेटर घेऊ शकता एनी आर्टिस्ट घेऊ शकता फक्त पुढे क्वेश्चन थोडासा तो चेंज करावा लागेल एनिवेज काही कॉमन क्वेश्चन्स आपण जे आहेत त्याच्यावर वर्कआउट जर केलं आपण तर ते कॉमन क्वेश्चन्स तुम्हाला अप्लाय करता येतात इंटरव्ह्यू कोणाचाही घ्यायला लागू देत नो प्रॉब्लेम तर इथे काही कॉमन क्वेश्चन्स मी घेतलेले आहेत यू कॅन जस्ट सी हिअर आय रीड द फर्स्ट क्वेश्चन डिड यू रिमेंबर युअर स्कूल ऑर कॉलेज डेज असा एक हलका फुलका क्वेश्चन आपण सुरुवातीला दिला तर मला वाटतं की इंटरव्ह्यूला असं डिरेक्ट आपण इंटरव्ह्यू घ्यायला गेल्यानंतर पहिलाच क्वेश्चन त्यांना विचार करायला असं नाही मुलाखत हळूहळू हळूहळू आपण ती पुढे मुलाखतीची रंगत वाढवली पाहिजे सो प्रश्न असा विचारू शकता यू चाइल्डहूडबद्दल त्यांच्या विचारू शकता त्यांच्या पास्ट आठवणीबद्दल त्यांच्या असा की डीड यू रिमेंबर युअर स्कूल ऑर कॉलेज समजा आपल्याला सचिन तेंडुलकरचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे तर मग तुम्ही हे विचारू शकता ना ओके नंबर टू हाऊ डीड यू टर्न टू दिस फील्ड आता डायटिशियनला प्रश्न विचारायचा तुम्ही या क्षेत्राकडे वळलात कसे हाऊ डीड यू टर्न टू युअर प्रोफेशन तुमच्या व्यवसायाकडे कसे वळलात तुम्ही एखाद्या आर्टिस्टला असं म्हणू शकता कसं काय तुम्ही वळलात म्हणून एनिवेज नंबर थ्री क्वेश्चन नंबर थ्री हू इज युअर रोल मॉडेल टू अचीव युअर ड्रीम तुमचं स्वप्न अचीव करण्यासाठी साकार करण्यासाठी तुम्हाला रोल मॉडेल म्हणून तुम्ही कोणाकडे बघितलं किंवा कोण तुमचं रोल मॉडेल होतं म्हणजे आदर्श कोण होतं तुमचा असा एक क्वेश्चन आहे मला वाटतं सक्सेसफुल होणाऱ्या माणसाच्या पाठीमागे कोणी ना कोणीतरी असा रोल मॉडेल असतो आणि मग तुम्ही त्याच्यावर क्वेश्चन सेट करू शकता नेक्स्ट नंबर फोर हू इज हू डू यू गिव्ह क्रेडिट टू क्रेडिट ऑफ युअर सक्सेस तुमच्या यशाचं क्रेडिट तुम्ही कोणाला द्याल मोस्टली जे अवॉर्ड विनर्स असतात दे गिव क्रेडिट टू देअर पॅरेंट्स टीचर्स स्कूल कॉलेज आपल्याला उत्तराशी काही कन्सर्न नाही पण क्वेश्चन अशा प्रकारचा सेट करू शकता तुम्ही डायटिशियन जर पॉप्युलर असेल इथं तर त्या तुम्ही अशा पद्धतीने करू शकता क्वेश्चन नंबर नेक्स्ट नंबर फाईव्ह व्हॉट थिंग्स आर ऑर क्वालिटीज रिक्वायर्ड इन युअर फील्ड तुमच्या फील्डमध्ये येण्यासाठी कुठल्या गोष्टींची किंवा कुठल्या क्वालिटीची गरज आहे कुठले कुठले गुण त्या व्यक्तीमध्ये असायला पाहिजे तेव्हा ते येऊ शकतात म्हणजे अपकमिंग लोकांसाठी तुम्ही हा गाईडलाईन विचारू शकता नेक्स्ट नंबर सिक्स व्हॉट वुड यू हॅव बीन इफ नॉट ए ऑर एन मी इथं डॉट डॉट केलं तुम्ही इथं आर्ट एन आर्ट एन यु नो आर्टिस्ट अ स्पोर्ट्स पर्सन यु नो अ डायटिशियन असं तुम्ही इथे दाखवू शकता तुम्ही हे नसता तर मग काय झालं असतात असा विचारायचा क्वेश्चन नेक्स्ट वन नंबर सेवन व्हॉट आर युअर स्ट्रेंथ्स तुमचे स्ट्रॉंग पॉइंट्स कुठले आहेत ते विचारायचं तुमचे स्ट्रेंथ काय आहे नंबर एट त्याच्या बरोबर अपोजिट व्हॉट आर युअर विकनेसेस आणि तुम्ही विकनेस और विकनेसेस असं तुम्ही विचारू शकता एक नाइन्थ क्वेश्चन नंबर नाइन्थ जो आहे तर तो आपण बघायचा आहे ओके ओके सो नाइन नंबर इज व्हॉट इज युअर आयडिया ऑफ सक्सेस म्हणजे यशाची कल्पना तुमची काय तुम्ही यश कशाला मानता असं तुम्ही विचारू शकता नंबर टेन व्हॉट आर युअर गाईडलाईन्स ऑर ऍडवायसेस टू अवर जनरेशन
आमच्या पिढीला तुमच्या तुमचं मार्गदर्शन काय किंवा तुमचे सल्ले काय काय सल्ला तुम्ही द्याल. अशा प्रकारे आपण हे 10 क्वेश्चनचं सेट मी तुमच्यासमोर ठेवला आहे. ह्यातले तुम्हाला हवे तेवढे तुम्ही घेऊ शकता. एस्पेशली यू जस्ट यु नो आस्क टू द पर्टिक्युलर पर्सन रिलेटेड टू हिज ऑर हर फील्ड. शक्यतो तुम्ही त्या व्यक्तीच्या फील्डशी संबंधित ते क्वेश्चन्स विचारावेत. आणि मला वाटतं दिस टॉपिक इज व्हेरी इझी वन. तुम्ही तुमच्याकडचे दोन तीन क्वेश्चन्स जर ह्याच्यामध्ये ॲड केले तर आय थिंक तुमचा क्वेश्चनचा सेट होऊ शकतो. सो दिस इज समथिंग अबाउट यु नो इंटरव्ह्यू क्वेश्चन्स. तुम्ही अशा प्रकारे चांगल्या चांगल्या इंटरव्ह्यू क्वेश्चनचा सराव तुम्ही करा. एक 8-10 इंटरव्ह्यूचे क्वेश्चनचे सेट्स तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही तयार करून ठेवा. आय थिंक तुम्ही चांगल्या प्रकारे या क्वेश्चनला मार्क्स कमवू शकता. फॉर गेटिंग द मार्क्स आय थिंक गुड लक टू यू. पण त्याच्या आधी फार महत्त्वाचं मला सांगायचं होतं की हा क्वेश्चन तुम्ही ही ॲक्टिव्हिटी तुम्ही स्किप करू नका. अजिबात तयारी करून जाण्याचा काही क्वेश्चन असल्यामुळे यू जस्ट नो डू दॅट अँड गेट मोर अँड मोर मार्क्स बिकॉज द चॅनल इज मोर इंग्लिश. ओके सो इट्स टाईम टू कन्क्लूड नाव. थँक्यू व्हेरी मच. आय एक्सपेक्ट द कमेंट्स फ्रॉम युअर साईड ऑर यु नो मे बी आयदर यू लाईक ऑर डिसलाईक. गिव्ह मी द कमेंट्स. Thank you so much.